नमस्कार मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर अशी नाट्यछटा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच पण तत्पूर्वी नाट्यछटा म्हणजे नेमकं काय हे आपण थोडक्यात पाहूया नाट्यछटा म्हणजे एक छोटेखानी एक पात्री स्वगतासारखाच प्रकार आपल्या शेजारी एक किंवा काही पात्रे आहे अशी कल्पना करून नाट्यछटा सादर करणारा त्यांच्याशी संवाद साधत असतो त्याचे संवाद तो मोठ्याने म्हणत असतो त्यावर शेजारच्याची प्रतिक्रिया काय म्हणालात अशी सुरुवात करून स्वतःच म्हणत असतो त्यामुळे वरपांगी हे स्वगत वाटत असले तरी सुप्त स्वरूपातले संवाद असल्यामुळे नाट्यछटा हा प्रकार अत्यंत नाट्यपूर्ण असतो नाट्यछटा हा अगदी छोटेखानी नाट्यप्रकार त्याचा विस्तार आणि त्याचा कालावधी हा मर्यादित स्वरूपाचा असतो फार फार तर पन्नास पंचावन्न ओळींचा पण ह्या मर्यादित अवकाशातही अतिशय वेदक पद्धतीने प्रसंगाचे वर्णन केलेले असते तर मित्रांनो नेहरूंच्या जीवनावरील ही सुंदर नाट्यछटा तुम्ही ऐका आणि योग्य हावभावास सादर करा त्याचा व्हिडिओ बनवा चाचा नेहरू नाट्यछटा माझे मोठे भाग्य यात काही शंका नाही नक्कीच भाग्यच म्हणावे लागेल नाहीतर अगदी सोन्यासारखी देवाघरच्या फुलासारखी तुम्ही मुले माझा वाढदिवस थोडंच साजरा करत असता काय म्हणता तुम्हाला मी खूप आवडतो हो हो मला माहीत आहे ते उगीच का तुम्ही माझा वाढदिवस एवढ्या आनंदाने दरवर्षी बालदिन म्हणून साजरा करता पण जरा ऐका बालमित्रांनो तुम्हाला म्हणून सांगतो माझा वाढदिवस तुम्ही साजरा करता त्यापेक्षाही जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल माझा जीवनक्रम जाणून घेताना तेव्हा मला कोणता आनंद होतो म्हणून सांगू आता हेच बघा ना तुम्हाला असे आनंदी उत्साही बघून मलाही माझे बालपण आठवायला लागलंय बाळांनो कस सांगायचं आठवणी त्या आठवणीच आणि बालपणीचा काळ म्हणजे घट्ट मिठी मारून ठेवावी अशी गोष्ट आता विषय निघालाच आहे तर माझ्या बालपणीचा एक किस्सा ऐकाच बरे मी लहान होतो म्हणजे असेल तिसरी चौथीला माझ्या वडिलांना पक्ष खूप आवडायचे आमच्या घरी एक पोपट पाळायला होता आमच्या घरापुढे एक आंब्याचं झाड होतं आणि त्या झाडावर या पोपटाचा पिंजरा लटकवलेला असायचा मला हा पोपट खूप आवडायचा तो पोपट जणू माझा मित्रच बनला होता मी त्याच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायचो माझ्या मनातलं त्याला सांगायचो आणि नुसतं मीच नाही हा त्याच्याशी बोलायचो तोही माझ्या कानात विठू विठू करत त्याच्या गुजगोष्टी सांगायचा एके दिवशी मी असाच शाळेतून घरी आलो या आमच्या पोपटाजवळ गेलो विठू विठू करत पोपट माझ्याशी बोलू लागला पण त्या दिवशी का कोणास ठाऊक पोपट आनंदी दिसत नव्हता पोपटाकडे पाहून मला असे वाटले की हा इथे या पिंजऱ्यात खुश नाही आहे त्याला मुक्त व्हायचं आहे स्वतंत्र व्हायचं आहे आकाशात मनसोक्त विहार करायचाय मी शांतपणे त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला पोपटाने आनंदाने आकाशात भरारी घेतली माझंही हृदय आनंदाने भरून गेलं तेवढ्यात तिथं आमच्या घरी काम करणारा माळी आला हे काय केलंस तू मालक नाराज होतील असं म्हणाला मी त्याला म्हणालो आपला अवघा देश स्वतंत्र होऊ इच्छितोय पोपटालाही स्वतंत्र व्हायचं होत स्वातंत्र्य सगळ्यांनाच मिळायला हवं आणि पुढं काय झालं माळी माझ्याकडे पाहतच राहिला त्याला माझे म्हणणे पटले होते बरं बालमित्रांनो आता एवढंच तुम्ही सुद्धा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वातंत्र्य हा हक्क आहे प्रत्येकाचा हा हक्क प्रत्येकाला मिळायलाच हवा या देशाचे भावी शिलेदार आहात बरं तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरं चला निघतो मी आता